अब ये लड़के अंदर अदर में राम साहब को तो बोलती है। अच्छा साखळी उपोषणानिमित्त उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा आणि महिलांचा बुलंद आवाज आदरणीय चित्राताई, आपले नेते आदरणीय रंजित दादा या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या नेतृत्वात आजचं हे महिलांचं आंदोलन होतंय। अशा शीतलवहिनी व्यासपीठावर उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी महिला आणि उपस्थित सर्व माता भगिनी, सहा दिवसापासून हे आंदोलन होत आहे आमचं इथं। आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असं नावलौकिक असणारे अकलूज, या अकलूजच्या विकासासाठी आदरणीय मोठ्या दादांनी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला। मागच्या काळामध्ये जसजसं अकलूजचं नावलौकिक होत होतं, विकास होत होता, तसतसे अकलूज आणि परिसरातील मोठी लोकसंख्या या अकलूज शहरामध्ये येऊन बसली आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अकलूजचा विकास होतोय आणि अकलूज वाढतंय। मग अकलूजची शिवसृष्टी असेल, अकलूजचं वेगवेगळ्या पद्धतीचे इथले प्रांत कार्यालय असेल, DYSP ऑफिस असेल किंवा सगळ्यात सुखसुविधा आदरणीय मोठ्या दादांनी या गावाला देण्याचा प्रयत्न केला, तालुक्याचाच नाही तर जिल्ह्याचा विकास आदरणीय मोठ्या दादांनी केला आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अकलूजच्या एकंदरीतच प्रशासनावर, ग्रामपंचायतवर लोकसंख्येचा वाढता भार या सगळ्या विचाराला धरून अकलूज नगरपालिका झाली पाहिजे ही भूमिका आमचे नेते आदरणीय रंजित दादांनी मांडली आणि याच्यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या स्तरावरती पाठपुरावा सुरू केला। मग ते नगरविकास मंत्री असतील, ग्रामविकास मंत्री असतील, सगळ्यांना भेटून, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांना भेटलो, परंतु कुठल्याही गोष्टीत राजकारण करायचं ही जी भूमिका सध्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेली आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दुर्दैवी आहे। आज आत्ता वहिनीने सांगितलं की काही राष्ट्रवादीचे लोक म्हणतात की हे गावं जोडा, ते गावं जोडा, हा सत्ता तुमची राज्यात आहे, जे ठरलंय ते तर करा ना अगोदर। खऱ्या अर्थानं यांना बोलायचा नैतिक अधिकार नाहीये। नगरपालिकेबद्दल राष्ट्रवादीवाल्याने बोलावं याचा नैतिक अधिकार राष्ट्रवादी काँग्रेसने सोडून दिलेला आहे। आज सहा दिवस झालं इथं माता भगिनी, युवा मित्र, उद्योजक असतील, व्यापारी असतील, सगळे उपोषण करतायत। याच्याकडे या त्या ठिकाणी पालकमंत्र्याने कसल्याही पद्धतीची दखल या ठिकाणी घेतलेली नाहीये। इथली ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आहे किंवा इथलं आमचे नेते आदरणीय रंजित दादा भाजपचं नेतृत्व करतात, त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष द्यायचं नाही अशी भूमिका या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली आहे। खऱ्या अर्थानं सांगायला गेलं तर अतिशय छोटं गाव असणारं माळेगाव आज नगरपंचायत त्या ठिकाणी झालेली आहे। वैराग सारखं गाव ज्याची कसल्याही पद्धतीची प्रस्तावही नसताना त्याची नगरपंचायत केली, परंतु अकलूज सारखं इतकं मोठं नावालौकिक असणारं गाव त्या ठिकाणी याची नगरपालिका झाली नाही पाहिजे ही भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतलेली आहे। मला वाटतं हा अन्याय त्या ठिकाणी मोहिते पाटलावर नाहीये, हा अन्याय त्या ठिकाणी यशवंतनगर किंवा इथल्या वेगवेगळ्या गावावर नाहीये, तर अन्याय खऱ्या अर्थानं इथल्या गोर गरीब सामान्य जनतेवर आहे। आता वहिनीने सांगितल्याप्रमाणे 1.25 लाख कुठंतरी घरकुलाला त्या ठिकाणी शासनाकडून अनुदान भेटायचं, परंतु जर नगरपालिका झाली तर ते 2.5 लाख अनुदान भेटणार होतं। इथल्या छोट्या छोट्या योजनांवरती जे काही ग्रामपंचायतला खेड्यापाड्याचे अनुदान भेटतं त्याच्यापेक्षा डबल अनुदान आणि त्या पद्धतीचं चांगल्या पद्धतीच्या सुविधा आपल्याला भेटणार आहेत। ताई आपण राज्याचं नेतृत्व करता, आमची विनंती आहे। आता वहिनीने सांगितल्याप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी तर कुठली दखल घेतली नाही आमची, परंतु आपण शासनाला या विषयामध्ये आपणही त्या ठिकाणी अधिक आक्रमकतेने आमचा प्रश्न मांडावा। अकलूज असेल, नातेपुते असतील, हे वाढणारी गाव आहे, व्यापारी पेठ आहे, या तालुक्याचा एक वेगळा संस्कार या तालुक्याला आदरणीय मोठ्या दादांनी आणि सहकार महर्षींनी दिलेला आहे, त्यामुळं अतिशय संविधानिक पद्धतीने आम्ही इथं आंदोलन करतोय। तर आपण आपल्या स्तरावरून सरकारला जागं करावं। खऱ्या अर्थानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा
म्हणजे तसं बघितलं तर मुख्यमंत्र्याचा होकार आहे, नगर विकास मंत्र्याचा होकार आहे, तर कुठेतरी राजकीय सूडबुद्धीने या गावाचं नगरपालिकेत नगरपंचायत मध्ये रूपांतर झालं नाही पाहिजे। त्या ठिकाणी इथली स्थानिक स्वराज्य संस्थेतली विधान परिषदेची जागा आहे, मतं वाढतील आणि भाजपाचं सीट निवडून येईल। मी त्यांना या ठिकाणी खुलं आव्हान देतो की नगरपंचायत तर आम्ही करणारच, परंतु असाही तुम्हाला पंढरपूरच्या जनतेने आदरणीय मोठेदादांच्या मार्गदर्शनामध्ये माती चारलेलीच आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची इथली विधान परिषदेची जागा निश्चित भाजप जिंकेल। आपण कुठेतरी सूडबुद्धीने अशा पद्धतीचं राजकारण करू नका। आणि जे कोणी म्हणतायत राष्ट्रवादीवाले की आम्ही त्या ठिकाणी ध्या ग्रामपंचायत एकत्र करा, असं करा तसं करा, सल्ले देण्याच्या ऐवजी त्यांनी त्यांच्या नेत्याला जाऊन सांगावं की तात्काळ त्या ठिकाणी ही ग्रामपंचायत जी आहे अकलूज आणि नातेपुते हिचं नगरपालिका आणि नगरपंचायतमध्ये रूपांतर झालं पाहिजे। आपण आमचा आवाज त्या ठिकाणी शासन दरबारी अधिक आक्रमकतेने मांडावा अशी मी विनंती अकलूज आणि नातेपुते ग्रामपंचायतच्या नागरिकांच्या वतीने करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।